सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांच्या 99व्या जयंतीनिमित्त तमनाकवाडा तालुका कागल या ठिकाणी प्रबोधनात्मक कार्यक्रम संपन्न झालेत. या कार्यक्रमाचं उद्घाटन तसेच दीपप्रज्वलनासह छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर तसेच सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. प्राध्यापक सुकुमार कांबळे आणि तमनाकवाडा गावचे सरपंच दत्तात्रय चव्हाण यांच्या हस्ते हे कार्यक्रम संपन्न झालेत. यावेळेस डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाचे संस्थापक प्राध्यापक सुकुमार कांबळे आणि तमनाकवाडा गावचे सरपंच दत्तात्रय चव्हाण, दलित संघर्ष समितीचे बेळगाव जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष सनदी, त्याचबरोबर मातंग अन्याय कृती समितीचे अध्यक्ष रवी पाटोळे, सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे गेली 70 वर्षांमध्ये या गावामध्ये सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी केली जाते. प्राध्यापक सरांनी उपस्थित जनसमुदायास आपल्या बहुजन विचारधारेतून आणि ग्रामीण भागातील लोकांना समजावल्या. त्याचबरोबर अशा पद्धतीनं बहुजन समाजातील महामानवाचे विचार, त्यांनी केलेल्या कार्य आणि दिलेल्या योगदानाचा संपूर्ण इतिहास सांगून उपस्थित बहुजन समाजाला आणि मातंग समाजाला सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्तानं प्रबोधनाच्या माध्यमातून समाजातील लोकांना जागृत केलंय. यावेळेस या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय गायकवाड, डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे पदाधिकारी प्रमोद बिरांजे यांच्यासह समस्त मातंग समाज मोठ्या संख्येनं उपस्थित होता. न्यूज रिपोर्टर विजय सनदी, आज 24 तास, कोल्हापूर. विविध क्षेत्रातील नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर आमचे व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. धन्यवाद.